घर असावे घरासारखे असं स्वप्न घेऊन माणूस आपलं घर मांडतो किंवा नवीन घर खरेदी करतो. प्रत्येकाचे आपल्या घरावर नितांत प्रेम असते. सर्वसामान्य कुटुंबामध्ये गृह सजावटीची स्वप्न रंगवताना देवघर कसे असावे, कुठे असावे याचे नियोजन सुद्धा केले जाते. देवघर ही अतिशय महत्वाची आणि विश्वासाची जागा. देवघराचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यावर शांत आणि प्रसन्न वाटायला हवं. परंतु देवघर आणि देवारा कसा असावा, तो कोणत्या दिशेला असावा, कोणत्या दिशेला नसावा याचं शास्त्रोक्त मार्गदर्शन अनेक जणांना नसतं. पूजाघर म्हणजेच घराचं पावित्र्य राखणारी मंगल जागा. घर लहान असो की मोठं असो, घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात. जर घरातलं देवघर चुकीच्या दिशेला असेल तर त्याचे विपरीत परिणाम आपल्या कुटुंबाला भोगावे लागतात. चला तर मग जाणून घेऊया की घरातलं देवघर कुठे नसावं याविषयी. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर आणि पूर्व यांच्या मधली दिशा, या दिशेला तुम्ही देवघर बनवू शकता. देवघर ईशान्य दिशेलाच असावं, कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य अर्थात पश्चिम आणि दक्षिण यांच्या मधली दिशा या कोपऱ्यातून बाहेर जाते, अशी मान्यता असल्याचं सांगितलं जातं. घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जिथे दिवसभरातून काही काळ सूर्यप्रकाश पोहोचेल. ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरामध्ये विविध दोष असले तरी ते आपोआप नष्ट होतात. सूर्यप्रकाशामुळे वातावरणातली नकारात्मक ऊर्जा सुद्धा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. देवघरातील अग्नेय कोपऱ्यामध्ये दिवा समयी आणि निरांजन ठेवावी. धूप तिथे लावावा. उदबत्तीचं स्टँड देवघरातल्या अग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवावं. त्याचबरोबर देवघरात पांढऱ्या किंवा पिवळसर रंगाची संगमरवरी फरशी नक्की बसवावी. देवाच्या तसबिरी दक्षिण भिंतीला चुकूनही लावू नयेत. देवाऱ्याच्या अगदी समोर तिजोरी नसावी. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं, देवघर दक्षिण दिशेला चुकूनही करू नये. देवघराच्या वरच्या बाजूस निर्माल्य माळा असू नये. तसंच कोणत्याही प्रकारची अडगळ नसावी. प्राचीन मूर्त्यांचे भग्न अवशेष पूजा घरामध्ये ठेवू नये. देवघरात कमीत कमी मूर्ती असाव्यात किंवा फोटो असावेत. कुलदेवतेचा टाक किंवा मूर्ती नक्की असावी. इष्टदेवतेचा फोटो किंवा मूर्ती, त्याचबरोबर बाळकृष्ण, नंदी तसंच नागविरहित शंकराची पिंड, काळ्या दगडाची किंवा पंचधातूची हे सुद्धा नक्की असावं. देवघरातील सर्व मूर्तींची तोंड पश्चिमेस असावीत, म्हणजे पूजा करणाऱ्या यजमानाचं तोंड पूर्वेला होईल. अशा पद्धतीने देवघराची मांडणी असावी. शंखाचे निमुळते टोक दक्षिणेकडे किंवा शंकराच्या पिंडीचे निमुळते टोक उत्तरेकडे करून ठेवावे. देवघराला तोरण असावे, उंबरठा असावा. देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात. शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेवू नये. जर शिवलिंग असेल तर ते अगदी अंगठ्याच्या आकाराएवढे असावे आणि त्यावर नाग नसावा. तसंच देवघरात एकच शिवलिंग असावं. एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरामध्ये ठेवणं शास्त्रात वर्ज्य सांगितलंय. अन्य देवी देवतांच्या मूर्ती सुद्धा छोट्या आकाराच्या असाव्यात. घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तिथे चांबड्यापासून तयार केलेल्या वस्तू किंवा चप्पल बूट अजिबात जाऊ नयेत. देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत, हे महत्वाचं. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे. देवघराच्या खोलीत पूजेशी संबंधित सामानच ठेवावं असंही सांगितलं जातं. इतर गोष्टी देवघरामध्ये ठेवू नये. देवघरामध्ये महादेव शंकरांची मूर्ती किंवा फोटो पूजला जाऊ नये अशी सुद्धा मान्यता आहे. देवघरात शनीची पूजा करू नये. घरात मारुतीचा फोटो कुठे असल्यास चालेल, पण तो देवघरात ठेवू नये. देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये किंवा गुरु आणि शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये असं सुद्धा सांगितलं जातं. देवघरात यंत्र असल्यास ती उभी मांडू नयेत, जमिनीशी समांतर मांडावीत. एकाच देवाच्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त मूर्ती पूजेमध्ये असू नयेत. एकाच देवतेची मूर्ती आणि फोटो असेल तर हरकत नाही. देवघरात स्टोरेज करताना तेल, वाती, अगरबत्ती, तूप या साहित्याचा विचार करून कप्पे बनवावेत. शिवाय हात पुसायला रुमालही ठेवावा. देवाचे वस्त्र, तामन, तांब्या अशा वस्तूंसाठी नीट जागा असावी. देवघरातील सजावटीचे सामान पण तिथेच राहील याची काळजी घ्यावी. काही घरांमध्ये अगदीच कमी जागा असते, तिथे देवघर हे भिंतीवरच अडकवावे लागते आणि उभ्यानेच पूजा करावी लागते. अशा ठिकाणी पूजेचे साहित्य अन्य ठिकाणी पण पटकन हाताला लागेल असे ठेवावे. योग्य त्या प्रकाश व्यवस्थेमुळे देवघराचे सौंदर्य वाढते. योग्य प्रकाश व्यवस्था देवघराच्या शांततेत आणि पावित्र्यातही भर घालते.
देवघरात प्रकाश व्यवस्थेबरोबरच हवा खेळती राहण्याचा विचारही करा. या काही गोष्टी तुम्ही तुमच्या देवघरात आहेत की नाही ते तपासून पहा. देवघर स्वच्छ असावे हे महत्वाचं, कारण जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी नांदते हे लक्षात ठेवा. मित्रांनो, देवघराविषयीची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली की नाही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.